पुढची बातमी आहे एका वृक्षमित्राची. खोडद्यातील जालिंदर शिवराम कोरडे यांना नुकताच राज्य सरकारच्या सामाजिक वनीकरण विभागाचा श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व 30,000 धनादेश देऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी पतंजली विद्यापीठाचे आचार्य बाळकृष्णजी, राधास्वामी परिवाराचे सद्गुरू, चित्रपट निर्माते सुभाष घई, खोडदचे माजी सरपंच विजय गायकवाड, शंकरदादा थोरात, रोहिदास पोखरकर आदी मान्यवर उपस्थित होते. जालिंदर कोरडे यांनी स्वतः खांद्यावर पाणी वाहून गावात सुमारे 1,000 वृक्ष लागवड केली आहे आणि ते जगवले सुद्धा आहेत. खोडद्यातील सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेल्या जालिंदर कोरडे यांनी स्वतःचा केश कर्तनालयाचा व्यवसाय सांभाळून गावकऱ्यांच्या मदतीने मागील 6 वर्षापासून गावात वृक्ष लागवड आणि वृक्ष जतन करण्याची मोहीम हाती घेतली. स्वतः खांद्यावर पाणी वाहून 1,000 झाडे जगवली. सुरुवातीला या कामाची दखल घेत जुन्नरच्या वन विभागाने त्यांना मानपत्र देऊन सन्मानित केलं होतं. गावच्या सर्व बाजूंनी आज हे सर्व वृक्ष गावच्या सौंदर्यात भर घालत आहेत. ब्युरो रिपोर्ट, आपला आवाज, नारायणगाव. या होत्या आपल्या आजच्या दिवसभरातल्या बातम्या. आणि आपण आता रिपोर्टही पाहिला. खोडचे जालिंदर कोरडे यांना नुकताच राज्य सरकारचा एक पुरस्कार मिळाला. त्यांची पूर्ण ही यशोगाथा आपण पाहिली. पण आज आपण या बातमीपत्रानंतर स्टुडिओमध्ये खास निमंत्रित केलेलं आहे जालिंदर कोरडे यांना. नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं स्टुडिओमध्ये आपल्या आवाजच्या. खरं तर राज्य सरकारची काही धोरणं असतात, राज्य सरकारच्या वतीने काही योजना राबवल्या जातात, पण त्या ग्राउंड लेवलला इम्प्लिमेंटेशन किती होतं हा एक संशोधनाचा भाग आहे. पण असं एक काम या युवकांनी केलेलं आहे जे सरकारचं काम असतं, जे लोकांचं काम असतं, जे संस्थांचं काम असतं, ते एका व्यक्तीने करून दाखवलं आहे खोडदमध्ये. ते आपण या रिपोर्टमध्ये पाहिलं. मी खास जालिंदर भाऊंना या निमित्ताने बोलतं करणार आहे. नेमकं मला सांगा, तुम्हाला हा पुरस्कार जरी आज मिळाला असला तरी याला काहीतरी पार्श्वभूमी असेल, सुरुवात कशी झाली नेमकी, पहिलं झाड लावण्याची योजना किंवा हे झाड लावायचं किंवा आपल्या गावासाठी काय करायचं की असं का वाटलं, कशी कन्सेप्ट ही तुमच्या डोक्यामध्ये आली? 2012 अगोदरची ही गोष्ट आहे. रेणवडी ह्या ठिकाणी ब्रह्मकुमारी परिवाराचा कार्यक्रम चालू होता आणि त्यावेळेस नारेंगाव केंद्राच्या संचालिका आदरणीय संगीता बहिणजी त्यांच्या गाडीमध्ये मी बसलो होतो. माझ्या शेजारी अरविंद ब्रह्मे सर,
हे पण गाडीमध्ये होते आणि त्यावेळेस रस्त्याने गाडी चालू असताना आम्हाला ते म्हणले का यालू भाई जीवनामध्ये आल्यानंतर आपण काहीतरी केलं पाहिजे, समाज विधायक काहीतरी काम केलं पाहिजे म्हणे. तर ही गोष्ट माझ्या मनामध्ये भरपूर दिवस होती, पण नेमकी रस्ता काय, कोणत्या मार्गाने जायचं आणि काय केलं पाहिजे याचा मला ट्रॅक भेटत नव्हता. तर 2012 आदरणीय दशरथभाईजी भागवत हे ब्रह्मकुमारी संस्थेचे ग्रामविकास प्रभागचे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख आहेत आणि त्यांनी गाव भेटीला आल्यानंतर त्यांनी सांगितलं का बो आपल्याला हे गाव दत्तक घ्यायचं आहे आणि या गावाचं गोकुळग्राम रूप त्याला द्यायचं आहे म्हणजे. तर असं करताना त्याच्यामध्ये 21 सूत्र आहे, तर ती त्या गाव गोकुळ बनवण्यासाठी त्याला ते गाव व्यसनमुक्त पाहिजे किंवा त्या गावामध्ये वृक्ष संवर्धनाचं चांगलं काम झालं पाहिजे. तर नुसतं वृक्ष संवर्धन नसून तर त्याची जोपासना पण चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे, त्याला चांगलं पालक भेटला पाहिजे असं त्या गाव मीटिंगमध्ये तो विषय ठरला. आणि 2012 त्यांनी प्रथमतः आपल्या ग्रामस्वच्छता संत गाडबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचे जे माजी अध्यक्ष आहेत माधुरदादा शेळगावकर त्यांना त्यांनी निमंत्रित केलं आणि सर्व गाव व सर्व सेवाभावी संस्था मिळून एकदम असा मोठा कार्यक्रम गावामध्ये झाला आणि त्यामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये आलं का आपण काहीतरी आपल्या गावासाठी केलं पाहिजे. ज्या गावात आपण ज्या गावात जन्माला आलो आहे, ज्या मातीत आपण जन्माला आलो आहे, तर त्या मातीसाठी आपण काहीतरी ते आईसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आणि ह्या याचा प्रभाव माझ्यावरती झाला. आणि ज्यावेळेस मला खरं मार्गदर्शन, मी तसा ब्रह्मकुमारीचा सदस्य आहे पण मी त्यांचा अत्यंत मनापासून ऋणी आहे, खरं मार्ग दशरथभाईंनी बहिणजींनी आणि ब्रह्मिकाकांनी दाखवला आणि वृक्ष संवर्धनाला गावामध्ये सुरुवात झाली. आपण पाहतोय वृक्ष संवर्धनाची तुम्हाला करावं असं वाटलं, पण खोडदची ओळख आहे ती जागतिक रेडिओ दुर्बीण प्रकल्पामुळे आहे. खोडदमध्ये असं अशी काही झाडं पूर्वी होती असं ऐकले, गावाचं स्वरूप कसं होतं पूर्वीच्या काळी आणि मग तुम्हाला ते कसं वाटलं, कशा पद्धतीने तुम्ही ही लागवडीचं सगळं उडवलं? ज्यावेळेस आम्ही लहान असायचं गावामध्ये त्याच बरेच मित्र सवंगडी असायचे आणि त्यांच्याबरोबर गावामध्ये बरेचशी अशी पिंपळाची लिंबाची झाडं असायची आणि गाव एकदम गोकुळासारखं दिसायचं. आणि प्रामुख्याने मला असं सांगूशी वाटतं का गावामध्ये आता ह्या खेद वाटतो का आत्ताच्या काळामध्ये तेच जे काही आपले भारतीय संस्कृतीचे पारंपरिक सण आहेत ते आता पूर्णपणे मला वाटतं बंद होत चाललेले आहेत किंवा त्याचा लोकांना विसर पडला असेल. तर नागपंचमी हा सर्वात प्रामुख्याने जो सण आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, तर त्या सणाच्या वेळेस महिनाभर गावामध्ये अगोदर खो खो वगैरे चालायचा आणि गावामध्ये मोठमोठाले वृक्ष असायचे प्रामुख्याने लिंब आणि पिंपळ, तर त्यावेळेस त्या लिंबांना झोके असायचे मोठमोठे, तर ते असं गोकुळासारखं गाव दिसायचं. आता त्या आठवणीच फक्त राहिल्यात आणि गावामध्ये ते वृक्ष पूर्णपणे नष्ट झालेले आहेत. आणि एकाच गावाचा नाही तर राज्यातल्या आणि देशातल्या सगळ्या गावांची अशी अवस्था झालेली आहे. हां सर. तर मग त्या 2012 सगळ्यात महत्त्वाचं गावामधले त्या काळामध्ये दीपालीताई थोरात असतील, रंजनाताई घंगळे असतील. आता सर्वात महत्त्वाचं आणि आत्तापर्यंत जे विजूभाऊ गायकवाड जे आहेत तर आत्तापर्यंत जे भरपूर सगळ्यांनी सहकार्य केलेले, तर गाव माझं आहे गावाबद्दल इतकी ज्ञात आणि अज्ञात ज्येष्ठ नागरिक असतील, सर्व सेवाभावी संस्था असतील, सगळ्यांनी इतकं भरभरून सहकार्य केलेलं आहे, तर मला इथं नाव घ्यावा कोण सर असा प्रश्न पडतो मला. नाही बरोबर आहे, खरंतर गाव हे पाठीशी असतं, आपला समाज पाठीशी असतो, पण करावं मात्र एकट्याला लागतं. जरी गावाचा सपोर्ट असला तरी हे सगळं काम तुम्हाला एकट्याला करावं लागलं. नेमकी ही सगळी झाडं तुम्ही गावात लावली, सुरुवातीचं पहिलं झाड लागवडीला प्रारंभ असेल, त्याला पाणी घालणं असेल, तर हे जरा आम्हाला समजून घ्यायचं. तुम्ही तुमचा स्वतःचा एक केश कर्तनालयाचा व्यवसाय आहे गावामध्ये, हे सगळं सांभाळून स्वतःचा व्यवसाय सांभाळून हे सगळं तुम्ही कसं केलं? आता तसं जर पाहिलं तर त्यागाशिवाय भाग्य नाही असं म्हणतात. साहजिकच ज्यावेळेस गावामध्ये गावात वृक्ष रोपण झालं आणि ती झाडं एकदम अशी सुंदर दिसू लागली, कारण मुळात ती पावसाळ्यामध्ये त्याची जूनमध्ये ते हे के लागवड त्याची केलेली होती. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस ते झाड मी सकाळी फिरायला जायचा झाडांकडे पाहायचा, तर काही काही मला कोमजले झाडं दिसल्यानंतर याला पाणी घालावं लागेल, तर अशा वेळेस मग मी बादल्या वगैरे घेऊन जायचा आणि त्या झाडाला पाणी घालायचा, मग ती 10-20 झाडं ती सुंदर दिसू लागली, कारण बादल्यांनी पाणी घालण्यात झाडं हजाराच्या संख्येमध्ये होती,
त्यामुळे आता पाणी घालणार कशा कशाला. तर मग माझा जो सलून व्यवसाय आहे आणि अनेक मित्रमंडळी गावामध्ये आहेत, खरं तर गाव मला फार मोठं भाग्य आहे का मला माझ्या गावची सेवा करण्याचं मला ह्या ब्रह्मकुमारीच्या माध्यमातून संधी भेटली, अनेक मित्रमंडळी भेटली आणि प्रामुख्याने आज मला सांगायचं म्हणजे का विजू भाऊ गायकवाडांनी मला फार मोठं सहकार्य त्या काळापासून तर आत्तापर्यंत जी आर्थिक मदत आहे ते त्यांनी ती स्वतः दिलेली आहे, मी ते नाकारू शकत नाही. आणि त्याच्यानंतर जे काय आपल्याला लागणारी जे काही सामुग्री झाडांसाठी लागणारी मग खोरे असतील फावडे असतील ग्रामस्वच्छता अभियानासाठी, तर म्हणले त्यांनी सांगितलं की बाबा ग्रामपंचायत एवढं लगेच अवेलेबल होत नाही, म्हणजे अर्थात ते त्या वेळेस सरपंच नव्हते, त्यावेळेस ते एक मित्र सहकारी म्हणूनच माझ्याबरोबर होते, भरपूर होते. सगळ्यांनी इतकं मी ते शब्दात अज्ञात माणसाचं वर्णन करू शकत नाही मी. तर अशा पद्धतीनं ते वृक्ष संवर्धन चालू झालं आणि मी माझे सलून व्यवसायाचं काम करता करता मग जे काय बाबा चांगले गावातले प्रतिष्ठित व्यक्ती असतील तर त्यांना मी असं सांगायचं का बाबा आपल्या गावामध्ये एवढी झाडं आहेत तर तुम्ही काहीतरी सहकार्य करावा, तर झाडं जगवण्याचा मी प्रयत्न चांगल्या पद्धतीने करणार आहे, कारण मी ग्रामगीता वाचलेली आहे, अनेक जणांचे व्याख्यान ऐकलेले आहे, त्याच्यामध्ये एक झाड एक ऋषी समान असतं, एक झाड म्हणजे साधू असतं असं म्हटलं जातं, एक झाड 10 पुत्र समान असतं असं संतांचे विचार आहेत. आणि माऊलींनी सांगितलंय का एक तरी ओवी अनुभवावी वृक्षवल्ली आमास वगैरे, मला इतकं नशा आहे का गावासाठी करण्याचा जो काय आनंद आहे, मी मला जरी राजचंदजी हे वृक्षमित्र पुरस्कार म्हणा किंवा जे मला फक्त आनंद व्हायचा का मला गावातली सर्व लोक तालुक्यातली जवळपास सगळी वृक्षमित्र म्हणू लागली, त्यामुळे मला असं वाटलं का आता आपण वृक्षमित्र म्हणले आपण गा खरंच जाणीव आली आणि आपल्याला काम केलंच पाहिजे असं मला वाटलं. आणि त्यावेळेस आत्ता सध्या जो मला राज्य शासनाची दखल घेतली आणि वनश्री जो राज्य शासनाचा मला जो पुरस्कार भेटला गेला तरी माझे पायी जागेवरतीचे, मला असं काही वाटत नाही मी मोठं काय केलेलं आहे, कारण मुळातच ही गावासाठी सेवा केली, मला याच्यात मोठा स्वाभिमान आहे. अभिमान मुळच नाही, कारण अभिमान हा रावणाचा शब्द आहे आणि स्वाभिमान हा चांगल्या गोष्टीचा नेहमी असावा. त्यांनी एक आपली आत्मारूपी बॅटरी चार्जिंग होती आणि सगळ्या लहान मोठ्यांचा आशीर्वाद याच्यातून भेटला जातो, मला वाटतं त्याच्यापेक्षा मोठं काय. एकूण ही सगळी किती झाडं कोणत्या कोणत्या प्रकारची आहेत ते एक सांगा. याच्यामध्ये पहा का सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे मला एक आता महिन्यापूर्वी असं समजलं गेलं का बाबा तुषार आंधळे असतील अशोकराव खरात असतील आपले त्यांचं सहकार्य, त्यांनी सांगितलं का एक 15 दिवसापूर्वी त्यांना फोन आला त्यांच्या सहकाऱ्यांचा का बाबा पुणे जिल्ह्यामध्ये जे कृष्ण ज्या त्या काळामध्ये ज्या झाडावरती खेळत असायचा ज्या यमुना डोहच्या कडेला जी झाडं असायची ती झाडं म्हणजे कळंबाची झाडं, आणि ती कळंबाची झाडं आम्हाला पुणे जिल्ह्यात रोपंसुद्धा भेटत नाही त्याची, आणि ती तुमच्या गावाच्या नदीच्या कडेने एवढी मोठ्याले वृक्षात रूपांतर झालेली झाडे आहेत, म्हणजे हे आम्हाला फार मोठं त्याचा आश्चर्य लागतं. म्हणजे गावकऱ्यांच्या वतीने आपण लागवड केलेली ती वृक्ष. हां, तर ते गाव सगळ्या गोष्टीमध्ये असायचं, सगळे ज्येष्ठ नागरिक सरळ असं ज्येष्ठ नागरिकांचा सुद्धा फार मोठा रायचंदजीच्यामध्ये समावेश आहे. आणि एकूण झाडं त्याच्यामध्ये फायकस आहे जे आपल्या गावाच्या हमरस्त्यामधून उभ्या पेटीने आहेत, काही त्याच्यामध्ये कळंबाची झाडं आहेत, लिंबाची आहेत, पिंपळाची पण आहेत, त्याच्यामध्ये गुलमोर पण आहे, असे अनेक जातीची विविध प्रकारची झाडं आहेत का भरपूर जाती आहे त्याच्यामध्ये. आणि जी आपण फायकस हे म्हणतो बॉटल पंपची झाडं आहेत, तर जे गावाला कोकणासारखं स्वरूप आलेलं आहे ते एक बॉटल पंपची झाडं, ती आत्तापर्यंत गावामध्ये 1,500-2,000 झाडं आहेत अनेक प्रकारची व्हरायटीमध्ये, त्याच्यामध्ये आपले 95% झाडं ही स्वयंभू आहेत, ज्यांना पाणी घालायची पण गरज नाही म्हणजे ती स्वयंभू झालेली आहेत, आणि एक 5-10% प्रमाण 5% ती पण झाडं चांगल्या प्रकारे आहेत आणि त्यांना पण आपण ही चांगलं प्रोटेक्शन देत आहोत. सुरुवातीचा काळ असेल तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय सांभाळून ज्यावेळेस संध्याकाळच्या वेळी झाडांना पाणी घालायला जात असाल किंवा त्याच्या काही फांद्या छाटणं असेल त्याला आळी करणं असेल, कारण एखादं चांगलं काम करताना त्याला नावं ठेवणारे खूप लोक असतात, पण काही लोक या चांगल्या कामाला सुद्धा खो घालत असतात, असं कधी वाटलं असेल मनाला वाटलं सर आपण हे करतोय हे चुकीचं आहे चांगलं आहे पण हे सगळं सांभाळून तुम्ही केलं असा एखादा अनुभव आला असेल. असं आहे ज्यावेळेस हे काम करत असताना
सगळ्यात महत्त्वाचं मोस्ट इम्पॉर्टंट सांगायचा विषय असा आहे की आजकाल माणसाला देहाभिमान जास्त आहे आणि हे काम करत असताना सगळ्यात महत्त्वाचं लोकलाज ही तुम्हाला पहिली बाजूला ठेवायला लागणार. आणि मला असं वाटतं का जर गावचं जर असतं तर कदाचित माझ्याच्यानं ते झालं नसतं, पण ही एक मला ईश्वराने सेवा दिलेली आहे, ही ईश्वरी सेवा आहे म्हणून ती माझ्याकडून झालेली आहे. मला असं वाटतं ईश्वरी शक्तीने एवढी झाडं झालेली आहेत. मला अजून वाटत नाही का मी हे काम असं पद्धतीने केलेलं असेल म्हणून. आणि ज्यावेळेस हे काम चालू असताना अनेक प्रकारे आता गावामध्ये कुणी जे आपण म्हणतो ना वेस्ट अन्न जे असेल तर ते झाडाजवळ कुणी टाकलं जात असं टाकायचे वगैरे असं भरपूर तिथं घाणीचं सांभराचं झाडांजवळ व्हायचं. तर अनेक प्रकारे त्यांना संबंधित जे आहेत त्यांना सांगण्यात आलं का तुम्ही बाबा हे झाडाजवळ टाकू नका, आम्हाला इथं पाणी घालावं लागते, याला खत घालावं लागते, ह्या झाडांना आम्हाला बऱ्याचशा गोष्टी कराव्या लागतात, तिथं जावं लागतं, त्यामुळे तुम्ही इथे अशी घाण वगैरे इथं काय आणून टाकू नका. बरं आम्ही मोबाईलने फोटो काढले वगैरे बा संबंधित प्रतिष्ठित व्यक्तींना दाखवून बा तुम्ही जरा त्यांना सांगा बा इथं घाण वगैरे टाकू नका असं तसं. पण असं आणि भरपूर सांगितले, अनेक असे विरोध पण झाले का बो तू काय झाडं लावणार. आत्तापर्यंत ग्रामपंचायतनी काळामध्ये जवळजवळ कितीतरी हजारो खड्डे झाले तेच झाड आणि सरकार दरवर्षी त्याच खड्ड्यात ती जगत नाही तर आता तू पाणी घालून काय तुमचा हा परिवार आला ते काय करणार आहे. तर माझ्या बुद्धीमध्ये ते परफेक्ट बसलं होतं का नाही आपण ये ना 100 झाडं तरी जागवायचा प्रयत्न करायचा. तर त्यावेळेस माझं आर्थिक सुद्धा लक्ष दुर्लक्ष माझ्या व्यवसायाकडे पण झालं आणि घरातून तसं जर रचनजी सांगायचं ठरलं तर मला विरोध वगैरे झालेला नाही. कारण हे आध्यात्मिक दृष्टिकोनातून या झाडांचं महत्त्व जे होतं, आज एक झाड जर पाहिलं तर लहान मूल जर असतं ते जन्माला आल्यापासून तर ते वार धक्क्याला पोहोचेपर्यंत ते झाड आपल्याला साथ करतं. ह्या विचाराने माझ्या विचार मनामध्ये हे परफेक्ट बसले होते का लहान मूल ज्यावेळेस चालायला लागतं त्या झाड पांगुळ गाड्याच्या रूपामध्ये त्याच्याबरोबर असतं, ज्यावेळेस ते रांगायला लागतं झोपायला लागतं त्यावेळेस पाळणा लाकडाचाच असतो. आता ह्या काळात राहिलेला नाही, छत्रपती शिवरायसुद्धा त्याच्यामध्ये झोपलेले आहेत. आणि त्या मोठ्या झाल्यानंतर खरी साध्य असते वार धक्क्यामध्ये काठीच्या रूपामध्ये त्याच्याबरोबर असतं. आणि ज्यावेळेस माणूस पंचमहाभूतामध्ये विलीन करायचं कामसुद्धा झाडच करतं आणि ऑक्सिजन देण्याचं झाड जे आपल्याला जे आपण एकमेकाबरोबर आत्ता संवाद साधतोय हे सुद्धा त्याचीच ग्रुप आहे. म्हणजे वृक्ष हे आमचे आदरणीय म्हशी साहेब सांगतात का वृक्ष हे परमेश्वराचं दुसरं रूप आहे, वृक्ष हे परमेश्वराचं दुसरं रूप आहे. आणि ते खरं आहे, जर झाड ईश्वराने पहिली निर्मिती झाडाची केलेली जर झाडच नसतं तर आपण 100% इथं नसतोच, कारण ऑक्सिजन शिवाय आपण जगू शकत नाही. तुम्ही या केलेल्या कामाची सुरुवातीला दखल कोणी घेतली गेली हा पुरस्कार मिळण्यापर्यंत, ही माहिती वन विभागापर्यंत कशी गेली आणि नेमकं तुमचं काम तिथपर्यंत कसं पोहोचलं सोशल मीडियातून की माध्यमांमधून? आता ज्यावेळेस झाडं तर मोठमोठी होत चालली होती आणि ती त्यांचं बाळशेदार रूप पाहून माझीसुद्धा एनर्जी वाढली होती आणि अनेक मान्यवर मंडळी म्हणा किंवा चांगले जे त्यातले तज्ज्ञ असतील ते येऊन ज्यावेळेस झाडांबद्दल सांगू लागले त्यावेळेस माझी एनर्जी वाढली गेली. नाही आता आपल्याला हा ट्रॅक सोडायचा नाही, कारण हा ट्रॅक बरोबर आहे. आध्यात्मिक दृष्टिकोनातून असो किंवा तुमच्या सायन्स दृष्टिकोनातून असो सगळ्यातून याचा मी विचारसागर मंथन केलं आणि म्हणलं आपल्याला आता आपल्या गावाची सेवा ईश्वराने दिलेली हे आपण प्रामाणिकपणे करायची. कुणी काय बोलल काय याच्याशी काही घेणं देणं नाही, हे गावचं जो लांब असेल त्याला जवळ बोलवायचा प्रयत्न करायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे काम 6-7 वर्ष 2012 ते 2016 चालू असताना आपल्या गावचे सरपंच विजूभाऊ गायकवाड परत त्यांचे मित्र तुषारभाऊ असायचे आणि त्यांनी आम्हाला अशोकरावजी खराते पत्रकार तर त्यांना त्यांनी सांगितलं का बा या व्यक्तीची अशी अशी सेवा आहे तर तुम्ही जरा याची दखल घ्यावा. आणि मग अशा पद्धतीनं याची जी सुरुवात आहे मग त्यांनी ती पेपरला बातमी टाकली का बो हे 2012 यांनी कसं वृक्षाचं संगोपन केलं वृक्ष संवर्धन रोपण हे कसं काय त्या सगळी त्यांना माहिती भेटल्यानंतर ते म्हणले हे खरं शासनाने याची दखल घेतली पाहिजे. म्हणून मग आपले रमेश खरमळे असतील त्यांनी गावात येऊन हे सगळं पाहिल्यानंतर आणि त्यांनी एक बातमी बनवली आणि ती बातमी ज्यावेळेस व्हॉट्सअपला खरात साहेब म्हणले का म्हशी साहेब आदरणीय म्हशी साहेबांना सांगितलं त्यांनी का तुम्ही आजची बातमी पाहिली का पेपरला, तर मग त्यांनी जी बातमी पाहिली तर त्यांचा विश्वास बसला का एवढं एक व्यक्ती एवढी झाडं जगू शकतो का. अर्थात हे सांगणेसुद्धा मला ते एक अहंकारासारखं वाटतं
पण मला तुमच्याशी संवाद साधायचे म्हणून मी हे शब्द इथं वापरतो. तर त्यांना असं वाटलं का एवढं एक व्यक्ती, कारण आम्ही एक झाड आमची ज्याने सरळ होत नाही आणि इथं जर हजारो झाडं जर चांगल्या पद्धतीने त्याचं संगोपन होत असेल तर आम्हाला त्यांना भेटण्याची इच्छा आहे. आणि मग अशा पद्धतीनं त्यांनीच त्यांचा स्टाफ पुणे जिल्ह्यातला सर्व जे आहेत तर ते गावामध्ये आले. त्यांनी मानसन्मान आपल्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी हे केला आणि त्याच्यानंतर साहेबांनी स्वतः बोलून, त्यावेळेस अशोकराव खरात होते, तुषारभाऊ होते आणि आदरणीय सरपंच विजूभाऊसुद्धा होते. त्यावेळेस त्यांनी तिथं मानपत्र देऊन सन्मान केला आमचा आणि आम्हाला एक एक झाड दिलं आणि ते म्हणले तुम्ही जगवून दाखवा आमचं झाड, आता हे तुम्ही दाखवाल पण आमचं झाड तुम्ही जगवून दाखवा म्हणले. तर आज ते झाडं जवळजवळ त्याची 15 ते 16 फुटापर्यंत त्यांनी दिल्या झाडांची वाढ, आमच्याकडे दिल्या झाडांची तर वाढ 100% झालेली आहे. तर त्यांना पाहून ते समाधान झालेले आणि खरं पाहता ही त्यांनी शिफारस केली, साहेबांनी ती दखल घेतली. रायचंदजी, सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे का ज्या वेळेस हा पुरस्कार जाहीर झाला तर आमच्या मुलीचं लग्न 2 तारखेला गावामध्ये आमचे सर्व मित्रमंडळी सहकार्य सगळं आम्ही त्या तयारीत काय करायचं काय करायचं कसं नियोजन करायचं ते. आणि ज्यावेळेस 30 तारखेला मला आदरणीय सनसाहेबांचा फोन आला का अहो तुमचं अभिनंदन, तुम्हाला राज्य शासनाचा वनश्री पुरस्कार प्राप्त झालेला आहे म्हणून. मला तसं म्हणलं झालं असेल बरं का, पण मला ते कन्फ्यूज कारण माझ्या डोक्यामध्ये ही लग्नाची गडबड होती आणि ते जास्त डोक्यामध्ये विचार असल्यामुळं मला त्याचं पण एवढं काय वाटलं नाही. पण ज्या विशेष काय वाटलं नाही, गाव लेवलचा तालुका लेवलचा एखादा पुरस्कार असला तर लोक खूप आनंदी होतात, तुम्हाला त्याचं एवढं काय महत्त्व वाटलं नाही सुरुवातीला? आणि मला सगळ्यात महत्त्वाचं समाधान मी खरं करतो हे समाधानासाठी करतो. बो आपलं सगळ्यांबद्दल माझी पॉझिटिव्ह भावना असते, कोणी आपलं नाव बो असं पेपरला गेलं पाहिजे. तर हा पुरस्कार घेताना मनामध्ये एकच विचार होता का गावासाठी केल्याचा हा आनंद आणि ज्या मातीत आपण जन्माला आलो आहे हे गावासाठी केलेला एक खारीचा वाटा आणि अनेकांचे त्याला हात येत तर मला वाटतं माझ्यासारखा भाग्यशाली कोणीच नाही का मला गावाची सेवा करण्याचा चान्स. आणि हा जो रस्ता ब्रह्मकुमारी परिवारांनी आणि विशेषतः करून सर्व मार्गदर्शन दसतभाईंच्या माध्यमातून आम्हाला भेटलं आणि रातचा दिवस, आता जर मला पुन्हा एकदा एक नाव घेऊशी वाटतं तर मला प्रत्येक वेळेस दुष्काळाच्या काळामध्ये टँकर ज्यावेळेस भेटला जायचा पाण्याचा तर एकटा मी पाणी घालू शकत नव्हतं. तर विजय गायकवाड हे सरपंचाच्या पदाच्या अगोदर पण आणि नंतर पण आमची जी मैत्री जुळली गेली याचं कारण असं आहे का ते अगोदर रातच्या 2 वाजता 12 वाजता कारण दुष्काळाच्या काळामध्ये आपल्या गावात दुष्काळ पडला होता म्हणजे सगळीकडे दुष्काळ होता तर त्या काळामध्ये आम्हाला संध्याकाळचा टँकर भेटायचा. गावामध्ये इंद्रमान गायकवाड आहे त्यांचा टँकर होता फक्त, त्यांचा टँकर आम्हाला भेटायचा. तो माझा दिवसा तर मी देऊ शकत नाही, मला अनेक सगळ्यांना पाणी द्यावं लागतं. तर त्यांनी मग आम्हाला ते म्हणले संध्याकाळी दिला तर जमल का, किती वाजता द्या म्हणायचं. कारण असं वाटायचं का नाही झाडांना आपल्या पाणी घातलं पाहिजे, कारण मला अशी एक फिलिंग यायची का आपण पाणी पिताना विचार करायचं आपल्या मुलांसाठी आपण करतो ही सुद्धा आपली लेकर आहेत भाऊ आणि ती अशी फिलिंग यायची यांना पाणी घातलं पाहिजे. तुम्हाला एक मी अत्यंत महत्त्वाचं एक सांगणार आहे का ज्यावेळेस मग त्यावेळेस ते विजू भाऊ गायकवाड आम्ही रातच्या 12-1 पाणी घालायचं. आणि विशेष म्हणजे रायचंदजी याच्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे असं का गाव झोपल्यानंतर आम्ही सेवा करायला सुरुवात करायचं, कारण कोणी पाहिलंच नाही पाहिजे, कोणाला दिसलं नाही पाहिजे आपण काय करतो आहे हा एक आमचा असायचा. गाव झोपल्यानंतर झाडायचं सुरुवातीपासून तर आत्तापर्यंत त्यांचं सहकार्य. आणि दुसरी गोष्ट सरपंच उपसरपंच आत्तापर्यंत ज्या बॉडीमध्ये जेवढे आलेत सगळ्यांचं सहकार्य आणि सगळ्यांची जर नावं म्हणल्यावर मग लिस्ट भरपूर मोठी होईल पण त्या अज्ञात व्यक्तींनासुद्धा मी अंतकरणातून विनंती माझी का त्यांनीसुद्धा सहकार्य, मी तर निमित्त मात्र आहे पण त्यांचंसुद्धा सहकार्य फार भरपूर भेटलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं रायचंदजी ज्यावेळेस मी माझे सलून व्यवसायामध्ये काम करत असायचा मला अशी फिलिंग यायची का झाडाजवळ काहीतरी आलेलं आहे. आपलं जुन्नर तालुक्यातलं सर्वात मोठं ग्राउंड आहे आपल्या गावामध्ये, त्या ग्राउंडच्याकडे आपली जी कळंबाची झाडं आहेत सगळी तर जवळजवळ 50-60 ती कळंबाची झाडं आहेत मोठमोठाली आणि त्याच्या बाजूला लिंब आहे, बांबूची पण झाडं आहेत आणि आपल्या ज्या गोडी बाबळी आहेत त्या पण आहेत. तर अशा त्यावेळेस ते मला असं वाटायचं तिथं काहीतरी आलेलं आहे तर मी तो दाढी करीत असताना सांगायचा बाबा एक कस्टमरला 1 मिनिटात आलो म्हणून
आणि गाडी द्या भाऊ, गाडीच्या यायचं ग्राउंडवरती जायचं आणि ग्राउंडवरती गेल्यानंतर अक्षरशः मला त्याकडनं सर्व मेंढ चरताना दिसायचे. तर त्या साली काढलेल्या वगैरे ते फार दृश्य विचित्र असायचं. आणि त्यावेळेस मी प्रामुख्याने जे रिअल आहे मी आज तुमच्यासमोर सांगतोय का, त्यावेळेस मी सरपंचांना फोन करून घ्यायचा, कारण मी एकटा काही करू शकत नव्हतो. ते यायचे आणि आम्ही ती मेंढ उचकून लावायचं आणि अक्षरशः त्या झाडांचं पाहिल्यावर मी त्यांना म्हणतो ही झाडं जगतील का हो, कारण साल ही अन्नरस पोसवायचं काम करते आणि ते काळात पावसाळ्यामध्ये ते झाडांचं हे जातं, त्यामुळे ती झाडांना आणि एक त्याच्यामध्ये चांगलं बाळशेदार झाड होतं त्याचं असं खोळात रूपांतर झालं होतं, काही काही बारीक होतं, तर त्याला मी नमस्कार कर रोज करायचा, त्याला किंग नाव ठेवलं होतं. त्याला म्हणायचं मला तू इथं आल्यानंतर अडचण आल्यानंतर मला फोन कर, मला कळव काही तशी अशी अडचण आहे किंवा आमच्यावर काहीतरी घालाय तर मी त्यावेळेस अवश्य येईन. आणि मला ते ही बुद्धीच्या पलीकडची गोष्ट आहे, ही मला काही कळत नव्हतं, पण मला अशी जाणीव व्हायची काम करत असताना का बाबा त्या झाडांजवळ काहीतरी आले आणि ज्यावेळेस मी जाईन त्यावेळेस मला तिथं हे रिअल आहे. त्यावेळेस तिथं असे म्हणजे जनावरं असतील किंवा हे मेंढरं वगैरे आले मला दिसायचे. बरोबर आहे, तुमचा सगळा प्रवास आपण आपला वाचच्या माध्यमातून जाणून घेतलेला आहे. खरं तर सजीव प्राण्यांमध्ये जी चेतना असते तशीच वृक्षांमध्ये पण असते. वृक्षच तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगत असतात. वृक्ष आहेत म्हणून आपण सगळेजण या पृथ्वीतलावरती जिवंत आहोत आणि पुढच्या पिढीसाठी सुद्धा वृक्ष खूप महत्त्वाचे राहणार आहेत. तुम्ही हा सगळा प्रवास, तुमचा हा सगळा आत्तापर्यंतचा आलेला अनुभव आमच्याशी शेअर केला. जात आता एकच सांगू इच्छितो की गावागावामध्ये असे तरुण उभे राहिले पाहिजे. एका गावामध्ये जर एका व्यक्तीमुळं हजारो झाडं वाढत असतील असं आपल्या खोडद गावामधून बऱ्याचशा तरुणांनी त्याची प्रेरणा घेतली. मग खो खोचे विद्यार्थी असतील त्यांनी पण झाडं ग्राउंडच्याकडे लावून जगवण्याचा प्रयत्न त्यांनी पण छान प्रकारे केलेला आहे. आणि आपल्या गावामध्ये मला वाटतं ज्यावेळेस एक हरि आपले ग्रामपंचायतीचे कर्मचारी लोक आहेत त्यांचा मुलगा, तो एक लहान मुलगा मला सहकार्य करायचा, तर त्यावेळेस आपल्या गावातली जे ज्येष्ठ नागरिक असतील किंवा आपला सर्व गाव जो आहे ना ते इतके सात्विक विचाराचे आहेत का, मी प्रत्येकाजवळ जाऊन त्या मुलासाठी जवळजवळ 100 लोकांपेक्षा जास्त लोकांकडे जाऊन त्याच्या मदतीसाठी घटनेचं गांभीर्य सांगून असं असं आपल्याला मदत करायची, तर प्रत्येकाने पैसे दिले आपल्या गावात. मंगेश कजबे म्हणून सावरगावचे आहेत, तर त्यांनी ही प्रेरणा घेऊन डोंबवली ह्या ठिकाणी गेले आणि तिथं जवळजवळ त्यांनी 100,000 रुपये गोळा केले व माझ्या गावामध्ये सुद्धा मी हे करणार म्हणून, तर त्यांना आदरणीय आपल्या जनरल विभागाचे आदरणीय म्हशीसाहेब यांनी जवळजवळ 10,000 म्हणजे 10,000 किमतीपेक्षा जास्त झाडं त्यांना दिली, डेव्हलप झालेली 2-3 वर्षाची. आणि आम्ही स्वतः त्या कार्यक्रमाला होतो, आदरणीय विजूभाऊ पण त्या कार्यक्रमाला होते आणि त्यावेळेस तिथं ती झाडांचं वृक्षारोपण करण्यात आलं. मग त्यांनी एक आमच्याकडून चांगली प्रेरणा घेतली गावामध्ये. अनेक जण आता प्रेरणा घेतील, सुरुवात कुठेतरी करणं गरजेचं असतं. तुम्ही ती केली, गावामध्ये 1,000 झाडांपेक्षा जास्त झाडं वाढवली, जगवली आणि आता ती सगळी मोठी केली. तुमची ही प्रेरणा या पुरस्काराच्या निमित्ताने राज्यभरातल्या लोकांना प्रेरणादायक ठरतील आणि गावागावामध्ये असे तुमच्यासारखे वृक्षमित्र तयार होतील, कारण वृक्ष जगले तर पुढची पिढी जगणार आहे आणि हे काम सातत्याने कुणीतरी करत आहे. सरकारचा उपक्रम आहे, सरकार एकीकडे सांगते झाडं लावा झाडं जगवा, दरवर्षी 100,000,000 रुपयांच्यावरती खर्च होत असतात पण त्यातली किती झाडं जगतात हे सगळ्यांना माहितीच आहे. पण तुमच्या निमित्ताने असे काही तरुण तयार होतील आणि गावागावामध्ये असे वृक्ष वाढतील आणि पुढच्या पिढीसाठी हे एक प्रेरणादायी असेल. पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद, स्टुडिओमध्ये आलात, तुमच्या सगळ्या भावना शेअर केल्यात. आज आपण याच ठिकाणी थांबणार आहोत. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त आपला आवाज. हात तुमची सात आमची धन्यवाद. जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज, आपला आवाज जगात कधीही कुठेही पाहण्यासाठी यूट्यूबला आपला आवाज टाईप करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.